आपका स्वागत है। मैं सपना एसकुंदन। आज भालकी में युवा नेता किरण खंडरे के नेतृत्व में एक तिरंगा रैली निकाली गई। ये रैली बसवेश्वर मंदिर से निकलकर अंबेडकर सर्कल बसवेश्वर सर्कल से होते हुए सरदार वल्लभ भाई पटेल चौक पे समाप्त हुआ। इस रैली में हीरा चांद वाघमारे, दत्तू करकले, जयराज कोल्लूर उपस्थित रहे। रैली में देशभक्ति के गाने गाए और जोश व खरोश से लोग नाचते हुए नजर आए, जहां हिंदू मुस्लिम सभी धर्म के लोग देशभक्ति में मग्न नजर आए। हीरा चांद वाघमारे जो फ्रीडम फाइटर है, अपनी बातें में कहा कि देश के डेवलपमेंट के लिए पहले अपने गांव से इसकी शुरू करें। और समाज सेवक हफ्ते में एक बार एक विषय पे चर्चा करें। अंत में मीडिया से बात करते हुए किरण खंडरे ने इस रैली के संबंधित बातें बताई। यहाँ पर उपस्थित सभी भाइयों को और विशेषकर हमारे पुलिस भाइयों को और पत्रकार लोगों का मैं धन्यवाद देता हूँ। आज जो 75वां हमारा अमृत महोत्सव भालकी में बड़े गौरव के साथ हमारे किरण खंडरे जी, हमारे कोल्ला जी और हमारे लंजवाड़े, हमारे हिराचंद वाघमारे सभी महान यहाँ उपस्थित लोगों के तरफ से बृहत रैली 3-4 घंटे का जो है बड़े लेवल पर हुआ। उसमें राष्ट्र के बारे में हम सोचकर आगे राष्ट्र को मजबूत करने के लिए प्रधानमंत्री के हाथ मजबूत करना, देश को मजबूत करना, भालकी के तरीके करना और इस कार्यक्रम में सभी शरीक होकर उत्सव मनाए। उसीलिए राष्ट्रदंत राष्ट्र बिट्टी मत्ते आउट ऑफ कंट्री अल्ली कूड़ा ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಇವತ್ತು ಮನೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಇರ್ಬೋದು, ಜಪಾನ್, ಜರ್ಮನ್, ಅಮೇರಿಕಾ, ಟಿಬೆಟ್ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ತಿರಂಗ ಒಂದು ಹಾರಿಸಲು ಇವತ್ತೇನು ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಏನು ಅವಾಜ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಈ ಅವಾಜ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಜೋಡಿಸಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಎರಡೇ ದಿವಸ ಒಂದು 26 ಜನವರಿಗೆ ಝಂಡಾ ಏರಿಸಬೇಕು, ತೆಗೆದಿಕ್ಕಬೇಕು, ಅಲ್ಲಿ ಮರ ಕೀಲಿ ಹಾಕಿ ಇಕ್ತಿರು. ಮತ್ತು 15 ಆಗಸ್ಟ್ ಬಂತು, ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಮರ ಹಾಕೋದು ಕೀಲಿ ಹಾಕಿ ಇಕ್ಕಬೇಕು. ಅದರ ಗೌರವ ಏನದ, ಅದರ ಮಹತ್ವ ಏನದ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಲಿದಾನ ಏನಾಯಿತು, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ವತಂತ್ರ ಬಂತು, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಯಾವಾಗಲೂ ದೇಶದಲ್ಲಿ ಇತಿಹಾಸ ಜೀವಂತಿದ್ದರೆ ಆ ದೇಶ ಜೀವಂತ ಇರ್ತದೆ. ಆ ಬರೋಂಥ ಯುವಕರಿಗೆ ಕೂಡ ಇತಿಹಾಸ ಮನವರಿಕೆ ಆಗ್ತದೆ. ಇಂಥ ಇತಿಹಾಸ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲು ಹೊರಟಂಥ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಯುವಕರಿಗೆ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರನ್ನು, ದೇಶಭಕ್ತರನ್ನು, ಆಜಾದ್ ಕಡೆಯಿಂದ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರನ್ನ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನಾವು ಜ್ಞಾಪಿಸಿಕೊಂಡು, ದೇಶ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು, ರಾಷ್ಟ್ರ ಮೊದಲು, ಆಮೇಲೆ ಧರ್ಮ, ಸರ್ವತೋಮುಖವಾಗಿ